आज अपन टेंथचं सेकंड चैप्टर सुरू करूया, क्वाड्रेटिक इक्वेशन्स, पेज नंबर 30. ओके, क्वाड्रेटिक इक्वेशन्स तर नाइन्थ मध्ये पण पाहिलं होतं आपण, टेन्थ मध्ये पण पाहूया. की फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू क्वाड्रेटिक इक्वेशन, त्यानंतर नेचर ऑफ रूट्स, त्याचे रूट्स कोणत्या टाईपचे असतील, त्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या डिफरंट मेथड्स, त्यानंतर रूट्स आणि कोएफिशियंट मधलं रिलेशन, आणि लास्ट आहे त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचं ऍप्लिकेशन, आपण कुठे यूज करू शकतो ते. तर इथे एक पॉलिनोमियल दिलंय आणि ते पॉलिनोमियल आपल्याला दोन टाइप मध्ये क्लासिफाय करायला सांगितलंय. पहिला आहे लिनियर पॉलिनोमियल आणि दुसरा आहे क्वाड्रेटिक पॉलिनोमियल. मग लिनियर पॉलिनोमियल आणि क्वाड्रेटिक पॉलिनोमियल म्हणजे काय, की ज्या पॉलिनोमियलची डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर पॉलिनोमियल म्हणतो, म्हणजे एक्स रेस टू 1 असेल, आणि ज्या पॉलिनोमियलची डिग्री 2 असेल त्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल, म्हणजे एक्स रेस टू 2. ओके, तर इथे वेगवेगळे एक्झाम्पल दिलेत. हे पहिलं एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल आहे. तर पहिल्यामध्ये काय आहे, 5x + 9 दिसतंय का? त्याचा एक्स चा पॉवर काहीच नाही, म्हणजे 1 आहे, म्हणजे ते लिनियर पॉलिनोमियल आहे. ओके, ते इथे येईल 5x + 9. त्यानंतर सेकंड आहे x² + 3x - 5. तर याच्याचा डिग्री किती आहे, हायेस्ट एक्स चा पॉवर 2 आहे, तर त्याच्यामुळे तो येईल क्वाड्रॅटिक मध्ये. तर हा इथे येईल x² + 3x - 5. त्यानंतर थर्ड वाला 3x - 7, तर याची पॉवर किती आहे, डिग्री 1, मग तो लिनियर मध्ये येईल इकडे 3x - 7. फोर्थ वन 3x² - 5x, क्वाड्रॅटिक, मग इथे येईल तो 3x² - 5x. आणि लास्ट वन 5x² क्वाड्रॅटिक मध्ये 5x². तर समजलं हे लिनियर आणि आपण क्वाड्रॅटिक मध्ये कसं क्लासिफाय करतोय. त्यानंतर याचे काही एक्झाम्पल्स पण येतात आणि त्या एक्झाम्पलनुसार आपल्याला त्याचं इक्वेशन बनवायचं असतं आणि ते सॉल्व्ह करायचं असतं. तर ते पण आपण पाहूया की यामध्ये काय दिलंय. संकेत परचेस्ड रेक्टॅंग्युलर प्लॉट, की संकेतने एक प्लॉट विकत घेतला, त्याचा एरिया आहे 200 m² आणि तो स्क्वेअर प्लॉट नाहीये, रेक्टॅंग्युलर प्लॉट आहे. रेक्टॅंग्युलर म्हणजे काय, त्याची लेंथ जास्त असते आणि ब्रेड्थ कमी असते. तर काय दिले त्यांनी, लेंथ ऑफ द प्लॉट वॉज 10 m मोर दॅन द ब्रेड्थ, म्हणजे लेंथ ही ब्रेड्थ पेक्षा 10 m जास्त आहे. देन फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द प्लॉट. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला अगोदर काही कन्सिडर करावं लागतं. तर इथे काय कन्सिडर केलं त्यांनी, की ब्रेड्थ ऑफ द प्लॉट इज x m. सपोज हा प्लॉट आहे आणि ही झाली त्याची लेंथ आणि ही झाली ब्रेड्थ. तर त्यांनी ब्रेड्थ किती कन्सिडर केली आहे, की x म्हणून ब्रेड्थ आहे त्याची x. ओके, x m. आणि मग लेंथ किती येईल, की त्या ब्रेड्थ पेक्षा 10 जास्त, म्हणजे लेंथ इज इक्वल टू x + 10, ब्रेड्थ पेक्षा 10 जास्त आहे. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय आहे रेक्टॅंगलचा फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग आपल्याला काय काय दिले त्यांनी, ऑलरेडी त्यांनी दिले 200 m², म्हणजे एरिया दिलाय हा, त्यानंतर लेंथ आपल्याला मिळाली x + 10,
ब्रेथ मिळाली एक्स, मग ती टाकली आणि त्याच्यानुसार आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. कसं मिळेल की एक्स प्लस 10 आणि एक्स यांचं मल्टिप्लाय करावं लागेल. मग एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल, या एक्सने 10 ला मल्टिप्लाय करावं लागेल, या एक्सने आतमधल्या एक्स ला मल्टिप्लाय करावं लागेल. मग एक्स इंटू एक्स किती झालं, एक्स स्क्वेअर. टेन इंटू एक्स 10x. आणि मग त्याला सिम्प्लिफाय केलं, जो 200 आहे तो लेफ्ट साईडला आहे तो राईट साईडला आणला, तर तो काय झाला, मायनस झाला प्लसचा मायनस. मग हे आपल्याला काय मिळालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. मग कसं सॉल्व्ह करणार त्याला, की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याच्यानुसार आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. मग सॉल्व्ह आपण कसं करतो, की मायनस 200 आहे, मायनस 200 हे त्याचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे दोन नंबरचं आणि त्यांची ऍडिशन आली पाहिजे प्लस 10. तर असं कोणते नंबर आहेत का की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 200 येतं आणि त्यांच्या दोन नंबरची ऍडिशन 10 येते, प्लस 10. कर बर चेक, आहेत का असे नंबर, 100 इंटू 2. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 200, पण त्यांची ऍडिशन किती येईल, 102 येईल किंवा 98 येईल. मग असं अशा प्रकारे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत ते. तर त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स पाहणार आहोत आपण. पण हे कळलं का आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार केलं त्या समनुसार, तर ते या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत आपण की कसं त्याचं सॉल्व्ह करणार आहोत ते. तर इथे वेगवेगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेत, एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 5, आणि मग त्याचे आपल्याला कोइफिशियंट काढायचे. कोइफिशियंट म्हणजे काय, की एक्स स्क्वेअरच्या अगोदर काय आहे, काहीच नाही म्हणजे 1 आहे, नंतर ह्या एक्सच्या अगोदर 3 आहे म्हणजे दुसरा कोइफिशियंट झाला 3, त्यानंतर हा नॉन झिरो काय आहे, 5 आहे. मग हे झाला कोइफिशियंट. हे कळलं का कोइफिशियंट कसे काढतो आपण ते. मग आता दुसऱ्या याचे सांग कोइफिशियंट, 3x स्क्वेअर मायनस 5x प्लस 0. 5 and 0. नेक्स्ट 5 0 0 5 0 0. समजलं हे कोइफिशियंट कसे काढतो आपण ते. नेक्स्ट आता त्याची मेथड दिली, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, की त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहायचं. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ते या फॉर्म मध्ये असतं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. तर काही इक्वेशन मध्ये मधली टर्म नसते किंवा कॉन्स्टंट नसतं किंवा एक्स स्क्वेअरची टर्म नसते, तर ती आपल्याला ऍड करावी लागते इथे. तर इथे पाहू शकतो आपण की पहिलं काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये काय आहे, एक्सची टर्म नाहीये. मग आपण काय केलं, जनरल फॉर्म करताना त्यामध्ये एक 0x ऍड केलाय, दिसते का, प्लस 0x. हॅलो, का, कारण त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी, जनरल फॉर्म मध्ये आणण्यासाठी. आता त्याचे कोइफिशियंट सांगा, किती आहे कोइफिशियंट एक्स स्क्वेअरचा, एक्स स्क्वेअरच्या अगोदर काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. नंतर एक्सचा किती आहे, 0 आहे, आणि कॉन्स्टंट किती आहे, मायनस 4. तर सेम या इक्वेशनला पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणलंय आपण. कसं आणलं, वाय तसाच, जो 2y आहे राईट साईडला तो लेफ्ट साईडला आणला, त्याच्यामुळे काय झाला, तो मायनस 2y झाला. मायनस 7 जो राईट साईडला होता तो प्लस झाला लेफ्ट साईडला आणल्यावर. मग हे झालं स्टँडर्ड फॉर्म, समजलं का. आणि मग याचे कोइफिशियंट काढायचे, सांग बरं कोइफिशियंट. ए बी सी काढायचंय, त्याच्या अगोदर काय आहे, वाय स्क्वेअरच्या अगोदर काहीच नाही म्हणजे 1 आहे, 1. नंतर वायच्या अगोदर काय आहे, टू आहे, मायनस 2 आहे ना, मग मायनस 2. कॉन्स्टंट किती आहे, कॉन्स्टंट आहे 7.
प्लस टू नाही हा सेवन आहे इथे, इथे सेवन होतो ना मायनस सेवन, तो जेव्हा लेफ्ट साइडला येतो तो प्लस सेवन होतो ना. नाही टू च, टू च, हा टू वाय, तो टू वाय घेतलं ना आपण बी ला. हा ओके, मायनस टू कसं, हा जो टू वाय आहे तो लेफ्ट साइडला घेतलो ना आपण. याचं कसं बनवलं, वाय स्क्वेअर हा टू वाय लेफ्ट साइडला आला, मायनस टू झाला, आणि सेवन मायनस होता तो प्लस झाला, असं झालं ना. आणि मग वायचा कोइफिशियंट आहे वन, वाय स्क्वेअरचा, वायचा आहे मायनस टू, तो इथे आला, आणि प्लस सेवन हा लास्टला. समजलं का? त्यानंतर लास्ट इक्वेशन, तर याला पण जनरल फॉर्म मध्ये लिहायचंय. कसं लिहिणार की यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाहीये, म्हणजे कॉन्स्टंट टर्म ऍड केली प्लस झिरो. समजलं का? आणि मग याची आता कोइफिशियंट्स लिहायचे, काय आहे एक्स स्क्वेअरचा काय आहे वन, एक्सचा किती आहे प्लस टू लिहिला, आणि कॉन्स्टंट किती आहे झिरो तो लिहिला. समजलं? त्यानंतर एक्झरसाइज मध्ये काय सांगितलंय की खालचे इक्वेशन्स के क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत की नाही ते चेक करा. मग चेक करूया पहिलं इक्वेशन, ऑलरेडी सॉल्व करून दिले त्यांनी की त्याच्या आपण पॉवर्स चेक करतो आणि व्हेरिएबल चेक करतो. तर या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे एक्स नावाचं, आणि त्याचा इंडेक्स किती आहे मॅक्झिमम टू आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय पाहिजे, फक्त एकच व्हेरिएबल पाहिजे, एक्स किंवा वाय, कोणतंही एक किंवा एम एन कोणतंही लेटर चालेल, पण एकच पाहिजे, आणि त्याची मॅक्झिमम डिग्री किती पाहिजे, इंडेक्स टू, तर याची आहे टू, त्याच्यामुळे हे काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. समजलं का? आता दुसरं, आता सांग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. कोणतं व्हेरिएबल आहे त्या इक्वेशन मध्ये ते सांगायचं त्यांना, की व्हेरिएबल किती कोणतं आहे वाय मध्ये आहे ना, या इक्वेशनचं व्हेरिएबल आहे एकच आहे वाय, जे एबीसीडी मधलं आहे, आणि मॅक्झिमम डिग्री किती आहे याची टू आहे. मग आहे का हे क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सेकंड सांग हे इक्वेशन एम क्यू प्लस मायनस फाय एम स्क्वेअर प्लस फोर इज इक्वल टू झिरो डॅश इज द ओनली व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल आहे याच्यामध्ये? एम स्क्वेअर, एम स्क्वेअर नाही फक्त एम म्हणायचं ना, जे व्हेरिएबल जे लेटर आहे ते लिहायचं. एम मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज नॉट टू. नोट का, कारण याची डिग्री थ्री आहे, इंडेक्स थ्री आहे मॅक्झिमम, त्याच्यामुळे इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन एम स्क्वेअर पण असू शकतो, एम स्क्वेअर तर आहे पण त्याच्यापेक्षा हायर इंडेक्स आहे ना एम क्यूब, मग हे क्वाड्रॅटिक नाहीयेत. क्वाड्रॅटिक म्हणजे काय, मॅक्झिमम टूच पाहिजे, पण इथे थ्री आहे म्हणजे त्याच्या ते क्वाड्रॅटिक नाहीये. फोर्थ, त्यांनी एक इक्वेशन दिलेत हे, आणि याला सिम्प्लिफाय केलंय. कसं सिम्प्लिफाय केलंय, की या एल ने अगोदर सेकंड ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय केलं, आणि नंतर टू ने सेकंड ब्रॅकेटला पूर्ण मल्टिप्लाय केलं. एल ने केलं पुढच्या ब्रॅकेटला, आणि टू ने केलं पुढच्या ब्रॅकेटला, आणि मग ते सॉल्व्ह केलं. एल इंटू एल, एल स्क्वेअर, एल इंटू फाईव्ह मायनस फाईव्ह एल, टू इंटू एल टू एल, टू इंटू मायनस फाईव्ह मायनस टेन. नंतर सिम्प्लिफाय केलं त्याला, मायनस फाईव्ह एल प्लस टू एल किती येईल, मायनस थ्री एल. हा आता हे आपल्याला एक
इक्वेशन मिळालं तर हे चेक करायचं क्वाड्रेटिक आहे की नाही. मग हे एल इज द ओनली व्हेरिएबल. मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? टू. सो इट इज क्वाड्रेटिक इक्वेशन. समजलं का? त्यानंतर आता हे सॉल्व्ह कसं करायचं, त्याचे रूट कसे फाइंड आउट करायचे, तर हे आपण शिकणार आहोत या टॉपिक मध्ये. तर इथे दिले त्यांनी की हे एक इक्वेशन आहे आणि याचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे. मग त्यांनी काय सांगितलं की एक्सच्या जागेवर मायनस सिक्स टाका आणि चेक करा. मग त्यांनी एक्सच्या जागेवर जिथे जिथे एक्स आहे तिथे मायनस सिक्स टाकलाय. इथे एक्स स्क्वेअर होता तिथे मायनस सिक्स टाकला, इथे एक्स होता तिथे मायनस सिक्स टाकला. समजते का? इथे एक्स होता त्याच्या जागेवर मायनस सिक्स टाकला, फाईव्ह एक्स होता तिथे मायनस सिक्स टाकला. समजते का? आणि मग ते सॉल्व्ह केलं, मग सिक्स चा स्क्वेअर किती आला? थर्टी सिक्स. सिक्स इंटू फाईव्ह थर्टी आणि मायनस सिक्स कॉन्स्टंट. आणि मग त्यांचं सबट्रॅक्शन केली, थर्टी सिक्स मायनस थर्टी सिक्स आणि सिक्स मायनस सिक्स झिरो, याचं आन्सर आलं झिरो. मग जर आन्सर जर झिरो आलं तर म्हणजे त्या इक्वेशनचा रूट करेक्ट आहे, मायनस सिक्स. समजलं का? मायनस सिक्स इज द रूट ऑफ दॅट इक्वेशन. आता त्यांनी काय सांगितलं इथे, एक्स इज इक्वल टू टू पुट करा आणि चेक करा तो रूट आहे की नाही. मग या इक्वेशन मध्ये आपण परत टू टाकलं, एक्सच्या जागेवर टू टाकलं, ते येलं टू एक्स स्क्वेअर, फाईव्ह इंटू टू मायनस सिक्स. आता टूचा स्क्वेअर आला फोर, फाईव्ह इंटू टू टेन, मायनस सिक्स ॲज इट इज. त्यानंतर सिक्स प्लस फोर प्लस टेन फोर्टीन मायनस सिक्स, त्याचं आन्सर आलं एट. पण एट हे झिरो नाहीये, जर झिरो आलं तर ते रूट मिळतं, त्याच्यामुळं हा टू हा रूट नाहीये त्या इक्वेशनचा. समजलं का? रूट कसं काढतो आपण ते असे सॉल्व्ह करून दिलेत एक्झाम्पल. त्यांनी इक्वेशन दिलं आणि सांगितले की हा त्याचा रूट आहे का चेक करा. मग काय करायचं, फक्त तिथं एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू टाकायची. आता इक्वेशन काय आहे, टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस सिक्स. मग फक्त आपण काय केलं, एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू टाकली, स्क्वेअर तसंच ठेवला, पुढे सेवन एक्स आहे एक्सच्या जागेवरती व्हॅल्यू टाकली आणि पुढे सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय कसं केलं की त्याचा स्क्वेअर आहे, मग थ्रीचा स्क्वेअर किती आला, नाईन, टूचा स्क्वेअर किती आला, फोर. समजलं का? त्यानंतर पुढे पण तसंच केलं, सेवनने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, सेवन इंटू थ्री किती आलं, ट्वेंटी वन, सेवन थ्री झा ट्वेंटी वन. समजलं का? डिनॉमिनेटर तसंच टू प्लस सिक्स. त्यानंतर या फोरने टूने डिवाइड केलं, टू वन झा टू, टू टू झा फोर, म्हणजे काय आलं, नाईन बाय टू. हे समजलं का पुढची स्टेप? त्यानंतर मायनस ट्वेंटी बाय टू ते तसेच आणि खाली पुढे सिक्स आहे, तर सगळ्यांचं डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय केलं, याला टू ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पण. का? कारण सगळ्यांचं डिनॉमिनेटर टू आहे. आता सगळ्यांचे डिनॉमिनेटर टू झाल्यानंतर मग त्यांचं आपण कॉमन काढून वरच्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन करणार. काय आहे, नाईन मायनस ट्वेंटी वन प्लस ट्वेल्व. सांग मग किती येतं ते. आता हे करायला थोडं अवघड जातं, मग आपण काय करू, हे मागे पुढे करूया. ट्वेल्व अगोदर इकडे घेऊया, ट्वेल्व प्लस नाईन मायनस ट्वेंटी वन डिवायडेड बाय टू. आता ट्वेल्व प्लस नाईन किती येतात सांग, प्लस नाईन ट्वेंटी वन, मायनस ट्वेंटी वन इज इक्वल टू झिरो डिवायडेड बाय टू. ट्वेंटी वन मायनस ट्वेंटी वन काय येणार, ते झिरो येणार, म्हणजे आन्सर किती आलं याच, झिरो. त्याच्यामुळं थ्री बाय टू या त्या इक्वेशनचे रूट आहेत. समजलं का? आता सेम तसंच मायनस टू साठी चेक करायचंय. मग याच्यामध्ये एकच्या जागेवर मायनस टू टाकलंय, काय आहे, टू एक्स स्क्वेअर आहे तिथे मायनस टू टाकलं, सेवन एक्स आहे त्याच्या जागेवर मायनस टू टाकलं आणि मग सिम्प्लिफाय केलं, टूचा स्क्वेअर किती येतो, फोर,
आणि मायनस सेवन इंटू मायनस टू, मायनस मायनस प्लस झालं, सेवन इंटू टू फोर्टीन. त्यानंतर टू फोर जा एट प्लस फोर्टीन प्लस सिक्स, या दोघांचं ऍडिशन आलं ट्वेंटी टू, ट्वेंटी टू प्लस सिक्स ट्वेंटी एट. पण याचं आन्सर झिरो नाही आलं, त्याच्यामुळं मायनस टू हा त्याचा रूट नाहीये, सोल्युशन नाहीये. हे समजलं का? तर अशा प्रकारे आपण चेक करतो की एकच्या जागेवरती व्हॅल्यू टाकतो आणि जर झिरो आलं तर हे त्याचं सोल्युशन आहे, हा त्याचा रूट आहे. आता अशा ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, तर ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करूया. काय दिलंय ऍक्टिव्हिटी मध्ये? इफ एक्स इज द रूट ऑफ दॅट इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे, के एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. के ची व्हॅल्यू काढायची, आता इथे रूट नाही चेक करायचं, आपल्याला काय करायचं, के ची व्हॅल्यू काढायची आहे. मग त्यांनी रूट काय दिलाय त्या इक्वेशनचा, स्टार्टिंगलाच दिलाय, काय दिलाय, एक्स इज इक्वल टू फाईव्ह. त्याच्यामुळे काय केलंय, नाऊ एक्सच्या जागेवर फाईव्ह म्हणून पुट करा. मग करूया पुट, के इंटू फाईव्ह स्क्वेअर मायनस टेन फोर्टीन इंटू फाईव्ह मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. हा फोर्टीन इंटू फाईव्ह टाकलं ना, एक्स ची व्हॅल्यू टाकायची ना तिथे. त्यानंतर फाईव्ह चा स्क्वेअर किती आला, ट्वेंटी फाईव्ह. के तसंच फोर्टीन इंटू फाईव्ह सेवन्टी, मायनस फाईव्ह तसंच. आता मग या दोघांच किती येईल, मायनस सेवन्टी मायनस फाईव्ह सेवन्टी फाईव्ह. त्यानंतर सेवन्टी फाईव्ह गेला राईट साईडला, किती येईल, मायनस सेवन्टी फाईव्ह प्लस सेवन्टी फाईव्ह. आता ट्वेंटी फाईव्ह तिकडचा नाहीचा, सेवन्टी फाईव्ह, ट्वेंटी फाईव्ह हा मल्टीप्लाय आहे, राईट साईडला गेलो काय येईल, डिवाइड. ट्वेंटी फाईव्ह वन जा ट्वेंटी फाईव्ह, ट्वेंटी फाईव्ह थ्री जा सेवन्टी फाईव्ह. के चं आन्सर किती आलं, किती आलं, थ्री. तर अशा प्रकारे काढलं, समजलं का? आता प्रॅक्टिस सेट आहे, तर प्रॅक्टिस सेट मधलं सेकंड एक्झाम्पल घेऊया. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. सांग मग, पहिलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का? सॉल्व करायची गरज नाही, पाहिलं की सांगायचं. त्याच्याला दोन कंडिशन आहेत, काय आहे की त्यामध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे, त्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, एक्स आहे. सो दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. येस, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात की मॅक्झिमम इंडेक्स टू आहे आणि एकच व्हेरिएबल आहे. सेकंड सांग, सेकंड पण आहे, एकच व्हेरिएबल आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स टू आहे. थर्ड, थर्ड साठी आपल्याला थोडस सिम्प्लिफाय करावं लागेल का, कारण इथे डिवाइड बाय वाय आहे, बरोबर. तर आपण सिम्प्लिफाय करूया, व्हाईट बोर्ड. काय होतं इक्वेशन, वाय स्क्वेअर हम्म
एक मिनट. वाई स्क्वेयर y स्क्वेअर पुढे काय होतं प्लस 1 डिवाइडेड बाय इज इक्वल टू 2 प्लस 1 डिवाइडेड बाय y इज इक्वल टू 2. मी याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल कारण डिवाइड बाय y आहे ना. मग काय करणार आपण त्या पूर्ण इक्वेशनला y ने मल्टिप्लाय करणार म्हणजे तो डिवाइड बाय y निघून जाईल. मल्टिप्लाय इक्वेशन बाय वाय दोन्ही साइडला मग काय येईल वाय स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय वाय इंटू वाय इज इक्वल टू 2 इंटू वाय. ही स्टेप समजली का? हो. का केली ही? कारण डिवाइड बाय वाय आहे तो आपल्याला कॅन्सल करायचं आहे आणि मग चेक करू शकतो आपण. मग या वाय ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया किती येईल y square into y. y square into y. Y raised to 3 plus 1 divided by y into y. ते काय होईल? कॅन्सल होईल. y वन जा y. समजलं का? इज इक्वल टू 2y. देअरफोर काय येईल? y क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 2y. मग हा 2y आपण लेफ्ट साइडला घेऊया. y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन मिळालं. आता चेक कर हे आहे का क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक नाहीये कारण याचा क्यूब आहे ना. समजलं का? त्याच्यामुळे थर्ड हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाहीये. फोर्थ चेक करावं लागेल. बघितलं की सांगू शकत नाही कारण 1 डिवाइडेड बाय x आहे ना. मग ते आपण चेक करूया काय आहे. x प्लस 1 डिवाइडेड बाय x इज इक्वल टू 2. मायनस 2 होता का? एक मिनिट. हा मायनस टू. मग याला काय करणार? सेम तसंच मल्टिप्लाय बाय x. का? कारण जो डिवाइड बाय x आहे तो कट करण्यासाठी. मग x प्लस 1 डिवाइडेड बाय x इंटू एक्स इज इक्वल टू मायनस 2 इंटू एक्स. ही स्टेप समजली का? मग या एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय करणार इथे आणि इथे. काय येईल मग? एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. आणि इकडे सेकंडला 1 डिवाइड बाय एक्स इंटू एक्स. एक्स वन जा एक्स. समजलं का? इंटू मायनस 2 एक्स. पुढे x स्क्वेअर 1 इंटू 1 किती आलं? 1 इज इक्वल टू मायनस 2 एक्स. मग लास्टला काय येईल? x स्क्वेअर जो मायनस 2 एक्स आहे राईट साईडचा तो लेफ्ट साईडला घेणार प्लस होणार. प्लस 2 एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0. आता हे आहे का? कोणतं इक्वेशन आहे चेक कर. क्वाड्रेटिक आहे कारण याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स आहे 2. ओके समजलं? तर हे पण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. यस हे नाहीये थर्ड वाला. फोर्थ वन सांग.
तो फोर्थ वन चेक करावा लागेल आपल्याला सॉल्व करून. चेक करूया काय आहे, m प्लस टू आणि दुसरं काय होतं m मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. m प्लस कसं करणार याला सॉल्व, की एक ब्रॅकेट तसंच ठेवणार आणि दुसरं ब्रॅकेट फोडून आपण चेक करणार त्याला. कसं करणार, पहिल्यांदा एम ने त्या ब्रॅकेटला एम इंटू एम मायनस फाईव्ह, आता टू ने प्लस टू इंटू एम मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. समजली की ही स्टेप? मग आता एम ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया, काय येईल एम स्क्वेअर, नंतर एम इंटू मायनस फाईव्ह किती येईल मायनस फाईव्ह एम, टू इंटू एम टू एम, टू इंटू मायनस फाईव्ह मायनस टेन, फाईव्ह ला मायनस आहे ना. सिम्प्लिफाय करूया, एम स्क्वेअर या दोघांचे ऍडिशन किती येईल सेवन नाही येणार, हा मायनस फाईव्ह आहे ना आणि हा प्लस टू आहे, मायनस थ्री एम, मायनस थ्री एम मायनस टेन इज इक्वल टू झिरो. सांग मग हे आहे का क्वाड्रॅटिक? यस, एकच व्हेरिएबल आहे एम आणि मॅक्झिमम इंडेक्स टू आहे, तर हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. समजलंय? लास्ट वन एम क्यूब प्लस थ्री एम स्क्वेअर, ते स्क्वेअर क्वाड्रॅटिक पण आहे, पण इथे हायेस्ट पॉवर चेक करायची, हायेस्ट पॉवर किती आहे थ्री आहे, त्याच्यामुळं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. समजलं? थर्ड, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या फॉर्म मध्ये लिहायचं आणि एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. मग पहिलं इक्वेशन मी सॉल्व्ह करून दाखवतो, पुढचं आपण पाहूया. पहिलं काय आहे इक्वेशन, 2y is equal to 10 minus y square. 10 minus y square. मी याला अगोदर जनरल फॉर्म मध्ये आपल्याला आणावं लागेल, स्टँडर्ड फॉर्म मध्ये, स्टँडर्ड किंवा जनरल फॉर्म म्हणतो. स्टँडर्ड किंवा जनरल फॉर्म, त्यामध्ये कसं सांगतो आपण, ए एक्स स्क्वेअर म्हणजे अगोदर स्क्वेअर असतं, नंतर प्लस बी एक्स म्हणजे एक्सची टर्म, त्यानंतर कॉन्स्टंट इज इक्वल टू झिरो. मग काय करावं लागेल अगोदर आपल्याला, इथे काय आहे, टू वाय इज इक्वल टू टेन मायनस वाय स्क्वेअर, म्हणजे वाय स्क्वेअर इकडे घ्यावं लागेल लेफ्ट साईडला, म्हणजे मायनसचा काय होईल तो प्लस होईल, वाय स्क्वेअर प्लस टू वाय इज इक्वल टू टेन. मग टेन पण आपल्याला इकडे घ्यावं लागेल, काय होईल तो प्लसचा मायनस होईल, वाय स्क्वेअर प्लस टू वाय मायनस टेन इज इक्वल टू झिरो. मग आता एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, सांग मग ए ची व्हॅल्यू किती येईल, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट काहीच नाहीये म्हणजे वन आहे, वन. ओके, आता बी ची सांग, टू, कॉन्स्टंट टेन मायनस टेन. समजलं का? तर अशा प्रकारे आपण पुढचे सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करू शकतो. ते याला सॉल्व्ह करण्यासाठी अगोदर सिम्प्लिफाय करावं लागेल आपल्याला. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर काय आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि त्याचे रूट्स दिलेत आणि चेक करायचे की ते त्याचे रूट्स आहेत की नाही. तर पहिलं इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर
प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि रूट म्हणून काय काय चेक करायचंय प्लस 1 आणि मायनस 1 तर करूया चेक काय आहे इक्वेशन x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 x स्क्वेअर मायनस प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि रूट्स काय काय चेक करायचे x इज इक्वल टू प्लस 1 आणि मायनस 1 तर अगोदर काय करूया पुट x इज इक्वल टू प्लस 1 मग प्लस 1 केल्यावर काय होईल 1 च्या जागेवर 1 टाकायचे 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इज इक्वल टू 0 समजलं का वन चा स्क्वेअर किती आहे 1 4 इंटू 1 4 मायनस 5 इज इक्वल टू 0 किती येते यांचे ऍडिशन 1 प्लस 4 हा म्हणजे यांची पूर्ण येते 5 मायनस 5 किती येते 0 येते त्याच्यामुळं यस काय एक्स इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन समजलं का आता आपल्याला मायनस 1 म्हणून चेक करायचंय मग आता इथे मायनस 1 टाकूया एक्स इज इक्वल टू मायनस 1 मग काय येईल 1 च्या जागेवर मायनस 1 टाकायचं फक्त आता एक्सच्या जागेवर मायनस 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू मायनस 1 प्लस 5 त्यानंतर 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 चा स्क्वेअर पण 1 येईल कारण मायनस 1 इंटू मायनस 1 मायनस मायनस कॅन्सल होईल नंतर 4 इंटू मायनस 1 किती आलं मायनस 4 प्लस 5 प्लस नाही मायनस आहे ना आपण प्लस चुकून घेतलं मायनस 5 ते पण मायनस 5 ओके किती येते मग प्लस 4 प्लस 4 इंटू मायनस 1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर मायनस 4 येतं ना हे मायनस साईन लागेल ना त्याला हा प्लस 4 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो ना आपण सेकंड स्टेप मध्ये प्लस 4 इंटू मायनस 1 4 1 जा 4 4 आलं पण साईन याला इथे मायनस आहे प्लस आणि मायनस या दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होतं तेव्हा मायनस साईन लागते समजलं का त्यानंतर मायनस 5 सांग मायनस किती येईल आन्सर मायनस 1 मायनस 4 मायनस 5 1 मायनस 4 त्याचं येतं मायनस 3 मायनस 5 मायनस 3 मायनस 5 मायनस 8 पण हे 0 नाहीये त्याच्यामुळं x इज इक्वल टू मायनस 1 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन समजलं का अशा प्रकारे आपण ते व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करू शकतो हे आहे हे नाहीये सेम तुला होमवर्क आहे हा सेकंडचा की याच्यामध्ये एकदा 2 टाकायचं एमच्या जागेवर आणि चेक करायचं त्याची व्हॅल्यू येते का आणि दुसऱ्या वेळेस 5/2 टाकायचं येस त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन यामध्ये के ची व्हॅल्यू काढायची आहे आणि रूट काय दिलाय एक्स इज इक्वल टू 3 तर इक्वेशन काय आहे के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 तर लिहूया ते इक्वेशन आणि चेक करूया के ची व्हॅल्यू काय येईल ते काय आहे इक्वेशन के एक्स
kx square minus 10x plus 2 kx square minus 10x plus 3 is equal to 0. आणि रूट काय दिलं याच्यामध्ये, x इज इक्वल टू रूट काय दिलंय, x इज इक्वल टू 3 बरोबर. मग रूट 3 दिलं म्हणजे काय केलंय आपल्याला, 3 ची व्हॅल्यू x च्या जागेवर टाकायची, म्हणजे काय येणार, पुट x इज इक्वल टू 3. मग k इंटू 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0 काय येईल, 3 चा स्क्वेअर किती येईल, 3 स्क्वेअर 3 2 चा नाही 9. मग काय आलं ते 9k. मल्टिप्लिकेशन किती येईल, 10 इंटू 3 30 मायनस साइन आहे मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0 यांचं किती येईल, मायनस 30 प्लस 3 मायनस 27 व्हेरी गुड इज इक्वल टू 0. आता हे मायनस 27 राईट साइडला घेऊया, काय होईल, प्लस 27. आता हे 9 जे मल्टिप्लाय आहे ते राईट साइडला घेऊया, काय होईल, इज इक्वल टू 9 मायनस 2. मायनस नाही, हे मल्टिप्लाय आहेत ना, हे डिवाइड होतील. किती येईल केचं आन्सर, 3. 9 1 9 9 3 27 केची व्हॅल्यू आली 3. समजलं का कशी फाइंड आउट केली आपण ते. नेक्स्ट सिक्स क्वेश्चन काय दिलं याच्यामध्ये, कि त्या इक्वेशनचा एक रूट आहे मायनस 7/5, तर के ची व्हॅल्यू काढा. मग तेच करायचं आपल्याला, तिथे व्हॅल्यू टाकायची, काय आहे रूट, मायनस 7/5. मग एम च्या जागेवर काय टाकणार आपण, मायनस 7/5. मग इथे टाकला एम स्क्वेअरच्या जागेवर मायनस 7/5 प्लस 2 इंटू मायनस 7/5 किती येईल इथे आन्सर. फाईव्ह इंटू 7 स्क्वेअर मायनस 7 स्क्वेअर 49 आणि 5 स्क्वेअर 25. समजलं का. त्यानंतर 2 इंटू 4 म्हणजे ते किती येईल, मायनस 14 डिवायडेड बाय 5. हे समजली का स्टेप. त्यानंतर 5 ने खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो कट होईल, 5 1 5 5 5 25. म्हणजे इथे किती आलं, 49 डिवायडेड बाय 5 मायनस 14 डिवाइड बाय 5 प्लस के इज इक्वल टू 0. समजलं का ही स्टेप. आता दोन्ही पण डिनॉमिनेटर सेम आहेत, मग यांचं आपण सबट्रॅक्शन करू शकतो, म्हणजे काय येईल पुढे, देअरफोर 49 मायनस 14 डिवायडेड बाय 5 प्लस के इज इक्वल टू 0.
किती येते 49 मायनस 14 49 मायनस 14 35 डिवाइडेड बाय 5 प्लस के इज इक्वल टू 0 किती येईल डिव्हिजन त्यांचं फाईव्ह सेवन म्हणजे काय आलं पुढे 7 प्लस के इज इक्वल टू 0 आता 7 आपल्याला व्हॅल्यू काढण्यासाठी राईट साईडला घ्यावं लागेल म्हणजे किती येईल मायनस 7 प्लस 0 म्हणजे मायनस 7च म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली मायनस 7 समजलं का अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलं समजले हे इक्वेशन्स तर आज आपण इथे स्टॉप करूया ओके समजलं आपण काय काय घेतलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं